मिरजेतील गजानन हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असलेल्या योगेश हनुमंत शिंदे वर्ष वीस राहणार हॉटेल गजाननच्या मागे अभिनव शाळेसमोर याचा सळीने गाळा दाबून खून करण्यात आलाय ही घटना दिनांक दोन जानेवारी रोजी सोमवारी रात्री घडली त्याच्या पत्नीवर तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करून रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात यश आलं मयत गो योगेश शिंदे वय तीस हा वेटर म्हणून काम करत होता इचलकरंजी येथे झालेल्या दोन खून प्रकरणी योगेश शिंदे जेलमध्ये होता सध्या पॅरेल रजेवर तो बाहेर आल्यानंतर दोन महिन्यापूर्वी मिरज येथे पत्नीसोबत अजय भोकरे याच्या घरात भाड्याने राहत होता रेल्वेमध्ये गोळ्या बिस्किटे विकणाऱ्या प्रकाश अनिल पवार आणि अनि सलीम सय्यद या दोघांशी त्याची मैत्री झाली होती तिघेही काल घरामध्ये दारुपीत बसले असता आणि त्याची पत्नी या दोघांना गोळ्या बिस्किटे पॅकिंग करून देत होती पैसे मागण्याच्या कारणावरून योगेश शिंदे प्रकाश अनिल पवार आणि सलीम सय्यद यांच्यात वाद झाला वाद झाल्यानंतर दोघे पळून गेले दारू पिण्याच्या पत्नी झोपी गेली आणि सकाळी योगेशला उठवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी योगेशने कोणताच प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल केली असता खून झाल्याचं निष्पन्न झालं गळ्यावर लोखंडी सळी मारून जखमी करून सळीने गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाल्यावर या दोघांना जेरबंद केल्यानंतर या दोघांनी हा खून केल्याचं कबूल केलं पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस करीत आहेत मराठी एस न्यूजसाठी मिर झोनी मुल्ला.